शतजन्म घेऊनी मी फेडीन काय मी वो सदया मनास ठेवा सदया मनास ठेवा मनास ठेवा मनास असंच रोज कुठून तरी का म्हणलं म्हणजे तुमचे आमच्यावर अगदी डोंगरा एवढे उपकार होतील हो. पण तेही समाधान मेल्या देवानं ठेवलं नाही. आज काम आणण्यासाठी सगळा गाव हिंडले पण कुठल्याच कारखान्यात काम मिळालं नाही. कायसा म्हणे लढाईमुळे कागदाचा तुटवडा पडलाय आणि म्हणून कामच निघत नाही म्हणे. मग कसं करायचं बरं पुढं? त्याच विवंचने पडले मी कालपासून. कुठं कुठं काम म्हणून कसं ते नाही. देवाई अगदी अंतच बघायला बसलाय जसा. गीताबाई आपलं दैव खोट. देवाला काय बरं वाकड लावायचं त्यात? छापखान्यातलं नसू दे मला. दुसरं नाही का कुठलं काम येण्यासारखं? कुठलं का असे ना घरातल्या घरात होण्यास बघ काढा म्हणजे जाय. दुसरं कसलं बरं काम पाहू? काय बरं बघाल? हा दळणाचं मळ ते बरं घरच्या घरी करायला. बाईसाहेब काय भलतच बोला ते दळायचं काम का तुमच्यासारख्यांनी करायचं? हो नवकोट नारायण तुमचे वडील लक्ष्मीशी सारीपाट खेळण्यात तुमचा जन्म गेलेला आणि आता अर्धा डावावरून लक्ष्मी उठून गेली आणि आपल्या हातात कवड्या राहिल्या. आपला हात गो ज्यांचे ते पाहायला समर्थ का नव्हते पण देवा घरी चोरी केलेली त्यांना असं मन योजलं ज्यांचे ते पाहायला समर्थ का नव्हते. तुम्ही दळण पाहाल ना कुठे? अहो बाईसाहेब दळायचं सोपं काय ते कुळवाड्यांच्या बायका धडधाकट पण त्या देखील उरी फुटतात आणि तुमच्याने अर्धपोटी कसं बरं व्हावं? उरापोटी करीन कसं तरी. अर्धपोटी नाही अगदी रीतापोटी कंबर कसून आला तो दिवस साजरा करायला हवा ना. माझा ऐका तुम्ही खुशाल कुणाकडचं दळण मिळालं ना तर घेऊन या बघा ना. बघेन बापी इलाज हटला मग काय करायचं? पैसे आज 2 दिवस सारखं सांगेन सांगेन म्हणत होते मेली आठवणच भारी धड. काय सांगणार होता? मी सांगेन तिथं याल का? कुठे यायचंय? अमृतेश्वरी. अमृतेश्वरी तिथं कशाला बरं यायचंय? तिथं 4 दिवस लक्ष भोजन चालले. 4 दिवस तिकडे गेला तर गोडाधडाचे 2 खास तरी पोटभर मिळतील. या गरीब कोळीच्या भोळ्या मुलीनं सिंधूच्या हृदयावर केवढी जबर जखम केली. ती संपन्नाची जी कन्या ज्ञान संपन्नाची जी पत्नी तिच्या उपास मारीची दया येऊन या भोळ्या मुलीनं तिला सहस्र भोजनाचा मार्ग दाखवला. सुधाकरा धिक्कार धिक्कार असो तुझ्या व्यसनाला आणि तुझ्या पुरुषा. माझ्या बोलण्यात तुमच्या मनाला इतका अवघड वाटलं नाही बरं मला वाईट वाटलं अशाला नाही फसायचे मी पण डोळे का बरं भरून ना. मलाही यायचं होत हो पण 4 चौघात यायचं हे असं जुने राड करून 4 चौघात यायचं म्हणजे कसं यायचं एवढंच ना. हो हो मी आपली चरकले म्हटलं कुठं बोलायला गेले कुणाला ठाऊ. पैसे माझं पातळ दे वेड्यात नाही तुम्ही गीताबाई त्यापासून काही आडलं नाही. तुम्ही दळणाच बघाल ना. हा तुमच्या देव स्वभावाला काय म्हणावं बाईसे. 7 जन्मांच्या पुण्यवंतांनी सुद्धा तुमच्या चरणांचं तीर्थ घ्यावं
आणि आमच्या घरातल्यांनी तुमच्याबद्दल दारू सारखा अभद्र. तो देव मेला कुठे दडी मारून बसलाय की दारू बिरूस प्यायलाय? एरवी यांच्या जीवा झडून कशा जात नाहीत? गीताबाई, आपण बायकांनी असं बोलावं का? अहो, नवरा म्हणजे देवासारखा. हे हो, कसले देव? हे दारूबाज देव. आज गटाराच्या गंगेत व्हायचे, उद्या आणखी कुठे लढायचे? गीताबाई, असं तोंडाले ते बोलू नये. देवा ब्राह्मणाने दिलेला नवरा कसा खासेना? देवानच मुळे आताशा लाच सोडल्यासारखी दिसते. बाईसे, तुमची लुगडी धुवायला सांगा. एकदा सोडून 7 वेळा धुवीन. पण या गोष्टीत नका माझ्या तोंडाला हात देऊ. हे असले नवरे जाळायचे का आहे? ह्याच्या अकला चुलीत का जातात? मेल्या एकाच्या अंगी वकूब नाही काडीचा, आणि हे म्हणे देव. या देवांची नित्य नेमाने खेटरानं पूजा करायला हवी. तो देव हाती सापडताना तर त्याला तुमच्या समोर उभा करून चांगला कान पिळून हडसून खडसून विचारलं असतं. ह्या माऊलीकडे नीट एकदाचा डोळे फोडून पहा. आणि मग सा पोरा बाळांनी भरल्या घरात अशी होतायला का दारू केली आहेस? बैसे, तुम्हाला येतो माझा राग, पण मी आहे आपली सरळ. मला सांगा, तुम्ही अशा सीता सावित्री सारख्या तुमची काय ओष ठेवली हो दादासाहेबांनी? चांगले शिकले सवरलेले, पण यांचं सारं शहाणपण बाटलीतून जन्माला यायचं, उकिरड्यावरच्या अमंगलाने यांचं उष्टावण व्हायचं, आणि तिसऱ्या कुठल्या मसळ. जाऊ दे, माझ्या तोंडाला नाही सुमार. बाईसाहेब, तुमच्याकडे पाहिलं म्हणजे माझ्या जिभेला फाटा फुटतो. सांगा बघू, काय केलं हो यांनी तुमच्यासाठी? कधी गोळाभर अन्न घातलं वेळेवर का? बोटभर चिंधी आणली धडोतीसाठी? अष्टव प्रहर बाटलीतच बुड्या मारून बसल्या ना यांच्या मोठ्ठाल्या बुद्ध्या? आणि हे म्हणे देव. हे कसले देव? हे शेंदूर कमी देव. आणि यांच्यावरचा शेंदूर पिऊन मुळू मुळू रडत बसायचं? राणीचं राज्य झालंय म्हणतात नाताशा, मग राणीच्या राज्यात बायकांचे का असे धिंडवडे? मला जर कोणी राज्य दिलं, मी सगळ्या बायकांना सांगून ठेवी, नवरा दारू पिऊन घरी आला तर खुशाल त्याला दाव्या दोरखंडानं गोठ्यात नेऊन बांधित जा. नवरा म्हणे देवासारखा. अशांत नवरेपणाचे देव्हारे माजले. दारू पितो तो कसला देव? माणसा देखील जिम्मा व्हायची नाही त्याची. गीताबाई, आपण कशाला आपली जीव विटाळून आपला धर्म सोडायचा? हे पहा, बाळ मघापासून भुकेलेला आहे, त्याला थोडस दूध आणून देताना मी इथं तू भासायचं झालं वाटतं. गीताबाईचं सारं बोलणं ऐकायचं झालं वाटतं. गीताबाई, मी तुम्हाला भांड आणून देते, लवकर या. दादासाहेब इथंच होते वाटत, माझ्या जिभेची मिली टाकडी चाललेली. सिंधू, सिंधू इतक्या थोर मनानं गीतेला बोलती बंद का केली? दारूच्या धुंदीनं निघला माझा जीव तुझ्या नाजूक पोरा फुलानी कसा जागा होणार? त्याच्यावर गीतेच्या दगडधोंड्यांचाच मारा झाला पाहिजे. गीतेचा एक एक बोल जीवाला चापकाच्या फटकाऱ्याप्रमाणे लागत होता. सिंधू, नवऱ्याच्या पोटात दडी मारून बसल्या सांबाची तुम्ही गदर केली, म्हणून सांबाच्या पिंडीवर बसल्या विंचवाच्या नांगी प्रमाणे ती तुम्हाला सायानं अजून छेडतीये. करा चांडाळा, अरे दारूच्या नादानं पशु बनून या देवतेची काय रे विटंबना केलीशी? तुझं सारं शहाणपण गेलं कुठं? ब्राह्मण जातीच्या उच्चत्वाला मी लाच मारली, विधवेची जबाबदारी झुगारून दिली, आणि एखाद्या एखाद्या पतीच्या प्रमाणे मी दारू प्यायला लागलो. ज्या तोंडात मी दारू प्यालो ते काळ तोंड या देवतेला दाखवू तरी कस? हे का म्हणा असं? अहो गीताबाई, आपल्या फटकळ तोंडायचं आहे. त्यांचं बोलणं असं मनाला लावून घेऊ नये. सिंधू, 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 आजपासून मी दारू पिणं सोड. खरं? अगदी खरं? खरं तुझ्या गळ्यात शपथ घेऊन सांगतो, आजपासून दारू पिणं सोडलं. सोडलं अगदी काय? असं झालं तर देवच पावला. प्रभुआजी गमना मनी तोषला, प्रभुआजी गमना मनी तोषला, प्रभुआजी गमना, प्रभुआजी गमना, प्रभुआजी गमना मनी तोषला, प्रभुआजी गमना मनी तोषला, प्रभु
अजी गमला मने दोषला प्रभु अजी गमला मने दोषला प्रभु अजी गमला मने दोषला प्रभु अजी गमला मने दोषला प्रभु अजी गमला मने दोषला प्रभु अजी गमला मने दोषला प्रभु अजी गमला मने दोषला या सुधाकराच्या पायावर मस्तक ठेवतेस
या दारुबाज सुधाकराच्या ज्याने आपल्या विद्येला ज्ञानाला नावलौकिकाला दारूच्या पेल्यात बुडवलं त्या सुधाकराच्या अगया दारूच्या दुष्ट नादानं मी काय करायचं बाकी ठेवलंय. तुझ्यासारख्या देवतेची ही अशी विटंबना केली ज्या तुझ्या बापाच्या घरी रोज सदावर्त चालावी त्या तुला खासबर अन्नाला अशी महाग करून टाकली की गीतेसारख्या मुलीनं तुझ्यावर दया करावी आणि तुला सहस्र भोजनाचा मार्ग दाखवावा. लहानपणी बावला बावलीच्या लग्नातला अंतरपाठ धरण्यासाठी तू पैठणीच्या धांदोट्या केल्या असतील त्या तुला आज फाटक्या कपड्यामुळे बाहेर पडण्याची पंचायत पडावी. बापाच्या घरी खेळता खेळता ओंजळीच्या वैरणीनं तू जात्यात मोती भरडले असते तरी त्याच कोणाला काही वाटलं नसतं. त्या तुझी मी अशी दशा करून टाकली की पोटासाठी आसमानचे मोती वेरून मोलाचं दळण करणं तुला भाग पडावं. त्यांच्या पतिव्रतानी पुण्य संपादनासाठी प्रत्येक तुझी पूजा करावी अशी तुझी योग्यता. त्या तुझ्या शरीराला तळेरामासारख्या नरपशून स्पर्श केला ज्या तीन दुव्या परंतु पवित्र वैधव्याला पाहून स्वर्गातून देवानी मार्गातून सरून मार्ग करून द्यावा. त्या शरदची देखील मी विटंबना केली. तोच हा महापातक्यातला महापातकी सुधाकर त्या माझ्या पायावर मस्तक ठेवतेस त्यापेक्षा लाथच अशी दूर मला नरकात त्याने लुटून दे. गीतेने खोट काय सांगितलं भलत्या भावभक्तीनं दगडाची देवपूजा कशाला करत बसले. तुझा नवरा व्हायला तरी मी पात्र आहे का बाबासाहेब? बाबासाहेब आपण फसून या रत्नाला दारूत बुडवलं हो दारूत बुडवलं पण आपल्याला ते काय माहित. ब्राह्मण कुळात जन्माला आलेला हा विद्यान संपन्न सुधाकर पुढा असा दारूबास दिवट्या निघेल म्हणून सिंधू तक्षकाला मारण्यासाठी जन्मे ज्यानं त्याला पाठीशी घालणारा इंद्रदेवतेला आगीत उडी टाकण्याचं आमंत्रण दिलं त्याप्रमाणे तुझ्यासारख्या साधूनं सुद्धा या व्यसनानं आपल्या पोटात खारा देणाऱ्या पतिदेवाला लाथीने घराबाहेर हाकलं तरच आजच्या संभावित समाजातून हे दारूचं व्यसन कायमचं हद्दपार होऊन जाईल. आता मी नाही असं वेड विद्र बोलू द्यायची. सोडायची झाली ना आजपासून सोडायची झाली ना मग झाला गेल्या गोष्टीने जीव कशाला बरं कष्टी करून घ्यायचा. गेलं ते गंगेला मिळाल हो पण एकदा मनाचा निग्रह केल्यानंतर आपल्याला काय बरं कमी आहे. मग करायचा ना निश्चय करायचा ना कायम तुझ्या गळ्यात शपथ घेऊन सांगतो आजपासून दारू पिणं सोडलं सोडलं अगदी कायमचं सोडलं. बकरीची सदत गेली तरी हरकत नाही. माझ्या चार वजनदार स्नेहान करून मी कुठेतरी नोकरीसाठी खटपट करतो. सिंधू हा सुधाकर यापुढे तुझ्या एका शब्दाबाहेरही जायचं नाही. असं झालं असं झालं तर अमृतेश्वराला लक्षवाती लावून लक्षवातीच्याच काय पण माझ्या पंचप्राणाची पंचारती पाजवून वळणी करीन. ही सोन्याची अक्षर कोणाला सांगू आणि कोणाला नको असं झालं. आधी आपल्या चिमुकल्या जीवाला सांगते आपल्या चिमुकल्या जीवाला घेऊन येते मी. इथंच उभा असायचं हिच्या चिर निराशेतला हा ब्रह्मानंद मला कोणता उत्साह देणार नाही. आपल्याला पुन्हा सोन्याचे दिवस लाभणार बरं. स्वस्त कसा आहे तू उठ गड्या बघा बरं कसा हसतो बघा. स्वस्त कसा आहे तू उठ गड्या झणी टाक उड्या. स्वस्त कसा आहे तू उठ गड्या झणी टाक उड्या झणी टाक उड्या झणी टाक उड्या. नकळे कावचे घनसुधेचा बाळा. स्वस्त कसा उठगड्या स्वस्त कसा उठगड्या झडीटा कवड्या झडीटा कवड्या. हो सरले आजी सारे कुदिना फुले सरले आजी सारे कुदिना फुले बाळा. स्वस्त कसा उठगड्या
कसा मोठ्या गड्या जडी टाक उड्या जडी टाक उड्या बाळ अजून तू इतका लहान का बरं राहिलास ही आनंदाची गुढी घेऊन बाबांच्याकडे भाईच्याकडे दुडू दूर धावत नको का जायला अरे पुन्हा पुन्हा काय विचारतोस मला तिकडंच विचार येणार ऐकलत का काय याला ना आपल्याच तोंडानं सांगायचं काय ते सोडली म्हणून बाळ तुझ्या गळ्याचे शपथ घेऊन सांगतो आजपासून मी दारू पिणं सोडलं सोडलं अगदी कायमच सोडलं या बागेची शोभा माझ्या पुरत्या परिचयाची पण तिच्याकडे सुद्धा आज अगदी नव्यानं पाहिल्यासारखं वाटतंय या बागेकडेच का पण एकंदर जगाकडे पाहतानाच माझ्या नजरेतला भित्रा ओशाळेपणा लपत नाहीये दारू सारख्या हलक्या वस्तूच्या नादानं परिस्थितीतून बरोबरीच्या माणसातून अगदी माणसातूनच मी उठलो त्या जगात हे काळ तोंड घेऊन जाताना मला शरम वाटती या सुंदर जगात माझी जागा पुन्हा मला मिळेल का दारूची दुर्गंधी अजून तोंडाला कायम आहे माझ्या जिवलग बंधूला माझी तोंड ओळख तरी पटेल का हजारो शंका कुशंकाने जीव कसा कासावीस होतोय सज्जनांसमोर जायची हिंमत नाही म्हणूनच आर्य मदिरा मंडळाच्या बैठकीच्या प्रसंगी संकटकाली बंधुभावाने सहाय्य करण्याची मला अनेकांनी वचन दिले केवळ त्यांना भेट अरे 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 तो माझी गतपातकाची मूर्तिमंत पिशाची इथे कशाला आली कहा गया वो कहा वो देखो शाबास सुधाकर चांगला गुंगारा दिलास म्हटलं मध्येच तंद्री लागून कुठ समाधीस्थ झालास की काय खुदाबक्ष जास्त वेळ घालवू नका ते तळीरामाच्या आजाराबद्दल तळीरामाचा आजार वाढत चालल्या कारणानं त्याच्या अवतीभोवतीच पारा बसवायचा आहे त्यामुळे आज आपल्या क्लबची मीटिंग आहे ताबडतोब क्लब मध्ये चल तळीरामाचा प्राण जात असला तरी मला क्लबात यायचं नाही अरे पण बैठक नुसतीच नाहीये ये भी है और ये भी है मी एकदा सांगितलं मी येणार नाही अरे यार तुझ्या वाचून बैठकीला मजा नाही यार बर्फा वाचून विस्कीला तसा तुझ्या वाचून मजलसीला मजा नाही यार काय कसं सांगू मी तुम्हाला आजपासून मी दारू पिणं सोडलाय यानंतर भलतच काय बोलतोस अरे दारूच्या धुंदीत सुद्धा तू कधी असं बरळला नाहीस अरे मद्यपान सोडून तू करणार आहेस काय अरे वेड्या एकदा एखादी गोष्ट आपली म्हणून जवळ केल्यावर पुन्हा अशी बुद्धी स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावा काय खा साहेब चल यार अपना सो अपना चला खा साहेब तापलेली काच आपोआप थंड होऊन द्यावी निवळण्यासाठी पाणी ओतलं ही तडकायची ये बात सच है हे घटके पुरतं स्मशान वैराग्य आहे डोक्यात गेलेली राख आपोआप कमी होईल जरा धीरानं घ्या गाड आपोआप रस्त्यावर लागेल सुधाकर आम्ही तर क्लबात जातोच आहे पण लक्षात ठेव तू स्वतःहून क्लबात आला नाहीस तरी यज्ञोपवीत काढून ठेवीन दारूच्या कटारात या पामर कीटकांच्या बरोबर आजपर्यंत मी वाहत आलो ना पण यांना दोष देण्यात काही अर्थ नाही जळलेला उलका मातीत मिसळून दगडा धोंड्यांच्या पंक्तीला जाऊन बसतो याचा दोष त्याच्या स्वतःच्या अधपाताकडे यांच्याबद्दल काय भयंकर परिस्थिती झाली बुद्धिमत्तेच्या तीव्र अभिमानामुळे बहुतांशी बरोबरीच्या माणसांच्या हातात हात मिळवण्याची सुद्धा त्यांनी कधी कदर केली नाही तोच मी या परिस्थितीत सापडल्यामुळं कुणाचेही सुधाकरा या क्षुद्र मनुष्याला प्रसन्न करून घेण्यासाठी चेहऱ्यावर गरिबीचं कंगाल हसवून कृत्रिमपणानं पदर पसरायला तयार मला आपल्याशी दोन शब्द बोलायचे मला 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 आपल्याशी
दोन शब्द दुर्दैवा सुधाकराच्या स्वाभिमानाला ठार करण्याकरता या पेपरबाईच्या हाताराखेरीज दुसरा एखादा सौम्य इलाज तुझ्या संग्रही नव्हता का? आरंभीच्या शेवटच्या शस्त्राची कशाला योजना केलीस? हे अवलक्षण कशाला समोर उभं राहिलं? या भिकाड्या बरोबर बोलताना कुणी पाहिलं तर अंगावर शिंतोडे उडायचे. आता ही पीडा टाळायची कशी? मांजर आडवं आलं 30 पावलं माग फिरायचं, विधवा आडवी आली स्वस्त बसायचं, पोर आडवं आलं तर कापून काढायचं. म्हणजे हे स्वतःच पाप आडवं आलं तर कशी माघार घ्यायची कुठल्याही शास्त्रात उल्लेख केलेला नाही. जाऊ दे, चार शब्द बोलून तुझा टाळ. नमस्कार. नमस्कार. काय बरं आहे? उत्तम आहे, छान आहे. याच्या बाजी संभावित पळापेक्षा पहिल्याने केलेला उघडवर अपमान परवला. उभ्या जगाने प्रामाणिक हसण्यानं माझा तिरस्कार केला असता तरी याच्या बाजी हसण्यानं बसला तसा गाव माझ्या हृदयावर बसला नसता. ठीक आहे, हा तिसरा प्रसंग आहे. अपमानाच्या एकीमागून एक सर्व पायऱ्या चढून जाण्याचा मी मनाशी पुरता निर्धार केला. भाऊसाहेब, मला आपल्याशी थोडं बोलायचं आहे. कोण आपण? म्हणजे चेहरा कुठं तरी पाहिल्यासारखा वाटतोय, पण नाव काय आपलं? नाव काय? नाही भाऊसाहेब, एवढं विचारात पडण्याचं काही कारण नाही. आपल्या माझ्या अनेक वार गाठीभेटी झालेल्या आहेत. आर्य मंदिरा मंडळाच्या बैठकीच्या प्रसंगी संकटकाली बंधुभावानी सहाय्य करण्याचं आपण मला अनेक वार वचन दिलं. बेशरम माणसा, भलत्या ठिकाणी भलत्या आठवणी करून द्यायला तुला शरम नाही वाटत? मी तुला पहिल्यांदाच बघून न ओळखल्यासारखं केलं होतं, त्याच्यावरून तू समजून घ्यायला होतस. अरे, दारूच्या बैठकीत दिलेली वचन, केलेल्या ओळखी दारूच्या पेलेल्या फुटक्याप्रमाणे जागच्या जागी फेकून द्यायच्या असतात. तुझ्यासारखे कंगाल दारूबाज थोड्या मोठ्यांच्या मैत्रीच्या आशेने रस्त्यात भेटायला लागले. अरे, आम्हाला आमच्या बरोबरीच्या लोकांची संगत दारू प्यायला मिळत नाही म्हणून तुझ्यासारख्या हलकटात मिसळावं लागतं. अरे, पायखान्यातल्या पायपोस कुणी दिवाणखान्यात आणून ठेवत नाही, लक्षात ठेव. आणि माझ्यासारखा आणि कुणालाही त्रास देऊ नकोस. सुधाकराच्या निर्लज्जपणात अजून थोडी धुगधुगी आहे. रावसाहेब, मला आपल्याशी दोन शब्द बोलायचे. माझं नाव सुधाकर. माझा चेहरा तुम्ही आपल्याला पाहिल्यासारखा वाटत असला तर तो आपल्या पूर्ण परिचयाचा आहे. सुधाकर, सुधाकर इतक्या तीव्रपणे बोलायचं काय बरं कारण आहे? अहो, तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे आणि आमच्याशी असं बोलणार? साहेब, उतावळीपणानं आपल्या उदार मनाचा उपवर्ध केला याबद्दल मला क्षमा करा. असं पण आत्ताच मिळालेल्या औषधाचा कडवटपणा अजून माझ्या तोंडाभोवती रेंगाळतोय. प्रसंगात सापडलेल्या आपल्या मित्राचं नाव आठवत नसलं म्हणजे त्याला नावं ठेवायला सुरुवात करायची हा जगाचा राजमार्ग आहे. ओळखीचा चेहरा पटत नसला म्हणजे इतका चिकित्सक मला दाखवावा लागतो की हुंडीवरची सही पटवून घेताना पेढीवरच्या कारकुनानं देखील तो कित्या दाखल पुढे ठेवावा. रावसाहेब, आपल्यासारख्या सत्पुरुषाला हे सगळं ऐकवणं अत्यंत असभ्यपणाच आहे. रावसाहेब, आज मी फार मोठ्या संकटात सापडलोय. मला एखादी नोकरी द्या रावसाहेब. तीन पोटाचा प्रश्न आहे हो, नाहीतर. सुधाकर, सुधाकर इतक्या तीव्रपणे बोलणं कशासाठी? अहो, तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे. पण आम्ही काय तुम्हाला नोकरी पाहून देणार?
नाही म्हणजे तुमची हुशारी, तुमची विद्वत्ता, तुमची लायकी. माझ्या विद्वत्तेबद्दल कशाला या फोलपणाच्या कल्पना? माझी लायकी, माझी लायकी एखाद्या जनावरापेक्षाही हलक्या दर्जाची आहे. अमालाची, पट्टेवाल्याची, कसली तरी एखादी नोकरी द्यावं साहेब, तीन पोटांचा प्रश्न आहे म्हणून, नाही त्या एका पोटासाठी गाढवाच्या रोजमुऱ्यावर कुंभाराचा उकिरडा व्हायची सुद्धा माझी तयारी आहे. सुधाकर, सुधाकर, तुम्ही आम्हाला पांचा भावासारखे. आम्ही तुमच्यासाठी काय करणार नाही. आहे एक नोकरी आहे, आहे एक नोकरी आहे, दरमहा 15 पर्यंत. 15 फार झाले राव साहेब, 15 फार झाले. हो पण ती नोकरी आहे एका खासगी कंत्राटदाराकडे स्टोअर सांभाळण्याची. नाही म्हणजे असं पहा, तुम्ही आम्हाला पाठच्या भावासाठी, तुमच्याशी खोटी भाषा नाही व्हायची, तुमच्याशी आपलं स्पष्टपणे बोलणं व्हायचं. म्हणजे असं पहा, खोरी, फावडी, घमेली, होय नाही 50-50 जंगम माल तुमच्या ताब्यात येणार. हो की नाही, म्हणजे तुम्ही राग मानू नका, पण काय त्या जागी एखादा सचोटीचा, प्रामाणिक आणि लायक मनुष्य पाहिजे. होय की नाही, म्हणजे समजा असला एखादा छंदी पंदी आणि त्यानं नेले चार डाक कलालाकडे घाण टाकण्यासाठी, म्हणजे त्याला जामीन तरी हवा. रावसाहेब, रावसाहेब आपण नाही का माझ्यासाठी जामीन राहणार. सुधाकर, सुधाकर, तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे. पण तुम्ही तर बोलून चालून असे व्यसनी. व्यसनी माणसाचा काय बरोबर साधरायचा? अहो तुमची जामीन की आम्ही पत्करायची म्हणजे धोत्रात निखारा बांधून निंडायला हवा. त्यापेक्षा तुम्ही हे काम दुसऱ्या कुणाला तरी. अरे हो, पण दुसरा तरी कोण मिळणार म्हणा, जाणून बुजून काट्यावर पाय द्यायचा. मोठ कठीण कर्म आहे बुवा. नाही सुधाकर, सुधाकर, तुम्ही राग मानू नका, तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे. तेव्हा तात्पर्य काय की तुम्हाला उपदेश करायचा आमचा अधिकारच आहे. तेव्हा सुधाकर, सुधाकर, तुम्ही दारू पिणं सोडा. अहो दारू पिणं चांगलं नसतं. दारू पिणारा माणूस म्हटला की त्या माणसाची पत गेली, नाचक्की झाली. अहो दरवाजात कुणी उभं करणार नाही, सगळे दादा बाबा म्हणून लांबून बोलतील. पाठचा भाऊ नाही ओळख दाखवायचा. नाही तुम्ही आम्हाला पाठच्या भावा सर. तेव्हा तात्पर्य काय की सुधाकर तुम्ही दारू पिणं सोडा. अहो दारू पिणं चांगलं नसतं. दुर्दैवाचे दशावतार पाहण्याची आता माझ्या अंगात ताकद नाही. काल रात्री प्यालेला दारूची घाण अजून ज्यांच्या तोंडाभोवती घोटाळते त्यांनी मला दारू सोडण्याचा उपदेश करावा. जोड्याजवळ उभारण्याची ज्यांची लायकी नाही तरी जोड्याने माझ मोल करावं. जिथं कवडी किमतीच्या कंगालानी पैजारानी माझी पायमल्ली केली तिथं सद्गुणी माणसांची सहानुभूती मला कशी काय मिळणार. अरे 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 दारूबाज दोस्तानी लाथाडलेले हे थोबाड मी कुणाला कस दाखवू, कस दाखवू. माझ उपाशी बाळ, काबाड कष्ट उपसणारी सिंधू यांच्या पुढे कोणत्या नात्याला जाऊन उभा राहू. बेवकूफ बाप, नालायक नवरा, माती मोलाचा मनुष्य, दीड दमडीचा दारूबाज. परमेश्वरा, परमेश्वरा, या सुधाकराला जन्माला का घातलं आणि जन्माला घालून अजून जिवंत तरी का ठेवलंय, का ठेवलंय. मी काय कुठे जाऊ, कशा रीतीने या जगातून बाहेर पडू, कोणत्या रीतीनं मृत्यूच्या गळ्याला जाऊन बगर मिठी मारू.
पण सुदृढ मनाला सुद्धा मृत्यूच्या उग्र रूपाची भीती वाटते. मग दारून दुबळ्या झालेल्या या देहात इतका त्राण कुठला असायला, कुठला असायला. दारू बाजाच्या ओळखीच मृत्यूच एकच रूप म्हणजे दारू. तडफडणाऱ्या जीवाच्या जाचण्या बंद करायला आता दारू खिरी दुसरा उपाय नाही. बस मुलासकट माणूस केला, सिंधू सकट संसाराला, सद्गुणासकट सुखाला आणि जगासकट जगदीश्वराला हा सुधाकराच्या निर्वाणीच्या निराशेचा शेवटचा प्रणाम. आता या पुढे एक दारू प्राण जाईपर्यंत दारू दारू दारू. उशीर काय डॉक्टरची करे, पण यांना न पिणारा डॉक्टर चालणार नाही म्हणून पिणारा डॉक्टर शोधून आणला. कारण काय करायचं बघ, तुमचे वैद्य आले का? वैद्य हे पडलेत, ते तळीराम हे पडलेत, ते आहेत ना अजून तरी आहे. आता तुम्ही काय करता त्याच्यावर अवलंबून. मग उठवा त्या बाबा तळीरामा. पाय मोडा, पाय मोडा, पाय मोडा. मोडा त्यांचे मोडा, मोडा म्हणजे दुमडा, दुमडा. हा हा, एवढं ठीक आहे. बसा डॉक्टर. हे बघा तुम्ही यांची उजवी बाजू बघा, वैद्य तुम्ही यांची डावी बाजू. काय झालं? शास्त्रात उजव्या हाताची नाडी पहावी असं आहे. इथं आमच्या नाड्या आखडल्या, याच्या डाव्या हाताला कुठं आहे आत? याच्या डाव्या हाताला नाडी पुरता छोटासा उजवा हात असता. काय बहार झाले असती हो शास्त्री? वा शास्त्री वा, या दोघांपैकी एका जणा मरण्यासारखा नव्हतो म्हणून दोघांना आणलं का? मग आणखी दोघांना आणायचं म्हणजे आपला असा समज, आपला असा समज या राजर्षींच्या औषधामुळे झालाय. खरोखर यावच्या औषधात काही गुण नसतो. हे पहा तळीराम बापू, मी माझ्या प्रॅक्टिसला सुरुवात करतो. शास्त्री व यांना जरा घट्ट धरून ठेवा. धरतो यांनाच ना. हा बरं ठीक. डॉक्टर काय चाललंय काय तुमचं? अरे डॉक्टर हे कोण आहे? प्रॅक्टिस करतो काय? अरे डॉक्टर हा काय गोरा? शास्त्री बा हा गोरांचा डॉक्टर. झाली 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 नाडी झाली. आता जीप काढा जीप. शास्त्री बुवा यांना आवरा, यांना आवरा. अहो जीप कुणाची? यांची का माझी? माझी माझी. नाही हे बरोबर आहे हो, पण रोग्याला दोन तोंड असती गोष्ट निराळी. तुर्ताप जीप लढ्यात पडलीये, हात पाहण्यावर भागवायला पाहिजे. बरोबर आहे, हात पाहण्यावर भागू. नाडी फार मंद चालते. नाडी फार जलद चालते. झोप लागत नाही, सुस्ती उडत नाही, थंडीनं हात पाय गार पडलाय, तापानं अंगाला हात लावत नाही, भडकलंय सगळं, भडकलंय रक्त संचय कमी झालाय.
रक्त संचय फाजील झालाय. पौष्टिक पदार्थांचा पुरवठा करून रक्ताचा पुरवठा वाढवला पाहिजे. ठासण्या टाकून रक्तस्त्राव करायला पाहिजे. नाहीतर नाहीतर मेधवृद्धी होईल. काय माझी चेष्टा परीक्षा चालली का चेष्टा चालली दोघांच्या सांगण्यात जमीन आसमानाचं अंतर. तळीराम बापू तत्रा तुमचा हा जो काही रोग आहे तो प्रयत्न साध्य आहे. हा रोग अगदी असाध्य आहे. पथ्य पाणी केलं तर रोगी खडखडीत बरा होईल. धन्वंतरी कोळून पाडला तरी रोगी जगायचा नाही. अरे मी तुला सांगतो छपऱ्या जीव गेला तरी रोगी मरायचा नाही. तीन दिवसात रोग याचा मुर्दा पाडून मुर्दे परस एकदम मुर्दा काठी ठेवा खाली. तुमची आता ही पैरजोड पुरे करा. काय असतील आणले असतील औषधं ते द्या आणि चालू लागा. माझ्या बरोबर एक मनुष्य दे. मी त्याला औषध देतो. आमचं हे औषध दिवसातून 3 वेळा दिवसातून 3 वेळा दारूतून प्यायचं. दारूचा नुसता सारखा मारा चालू ठेवा. औषध आणि दारू लवकर पाठवा. शास्त्री बुवा आमच्या बरोबर मनुष्य वगैरे कोणी नको आहेत. आम्ही स्वतःच औषधं आणली आहेत. भस्मी आहेत. भस्मी कोण भस्मी सांगतो. हे लोह भस्म. हा हा हा. हे मौती भस्म. हा हा हा. आणि हे चिताभस्म तुमच्या तीर्थरूपांचं आपल्या वडिलांचं. ही तिन्ही भस्मे एकत्र करून 3 दिवसातून एकदा दिला रोगाचा भस्म. रोगाचं पथ्य दारू त्या थेंबाला स्पर्श नको. डॉक्टर तुमचं काय औषध असेल लवकर पाठवा. ताबडतो. आणि बाकीचा सगळा दवाखाना त्याच्या गजर झाला. औषधासाठी दारू घेता घेता दारूसाठी औषध घ्यायची वेळ आली. काय असेल तर आणा काढायचा लोक. थांबा थांबा सगळी छपू नका. आता शिल्लक असेल नसेल तेवढी मला. ये मदिरे ये अगं तो देवता नाही हे सांगायला जगातल्या पंडितांचा तांडा कशाला हवाय. तुझ्या जुलमी जादूनं चढावलेल्या जनावरांना सुद्धा कळतं की तू एक राक्षसी आहेस. तू घातकही राक्षसी आहेस. तू क्रूर राक्षसी आहेस. पण तू प्रामाणिक राक्षसी आहेस. गळा कापीन म्हटल्यानंतर गळाच कापत आली आहेस. घरा गळाचा सत्या नाश करण्याचं वचन दिल्यानंतर अन्यथा कृती तू कधीही केलीस. चले आपल्या अघोर शक्तीने या सुधाकराच्या कंठाला मगरमिठी मार. मग त्या कंठालिंगनानं सुधाकराचे प्राण कंठाशी आले तरी बयतात. आकले नादान तू रो. सुधा जा रामला कोळ्या पाडसाचा घास उडून काढण्यासाठी आधी वाघाच्या उपाशी जबड्यात हात घाल. गिळलेला मणी उघडण्यासाठी आधी नागाच्या तोंडात हात घाल. आणि मग माझ्या हातातला हा पेला घेण्यासाठी आपला हात पुढाकार. सुधा अरे तुझ्या निश्चयाबद्दल सिंधुताईचा निरोप ऐकून मोठ्या आश्चर्य झालं. पण तू हा प्रकार दाखवलास. त्यापेक्षाही मोठ्या आश्चर्य मी तो निश्चय केला होता रे. पण काय कपाळ सोड. सुधा सोड. अरे अजून तरी ही दारू सोड. अजून तरी सोड दारू सोड.
सोड, आता दारू सोड, इतके दिवस प्याल्यानंतर दारू सोड. वेड्या, दारू ही अशी तशी चीज नाही आहे की जिची सवय आज जोडता येईल उद्या सोडता येईल. दारू हे एखादं खेळणं नव्हे की उशा पायथ्याशी टाकून माणसाला बिनघोर झोप घेता येईल. दारू ही शक्ती आहे, दारू ही काळाच्या भात्यातला अस्त्र आहे, दारू ही जगाच्या चालत्या गाड्याला घातलेली खीळ आहे. अरे दारू ही जर पोरखेळ करता येण्याजोगी गोष्ट असती तर जगात तिच्याबद्दल एवढा गवगवा कधी मुळे झालाच नसता. हजारो परोपकारी पुरुषांनी आपल्या देहाची धरणं बांधून जिचा ओघ चारी खंडात महापुराण वाहत राहिला, वेद वेदांची पानं जिच्या ओघावरून अशी नुसती तरंगात निघून गेली, कठोर शक्तीचे राजदंड जिच्या काळात रुतून बसले, ते दारू म्हणजे सामान्य शक्तीचे नाही आहे बरं. या दारूच्या विनाशक शक्तीची तुला कल्पना नाही. मुसळधार कोसळणाऱ्या पावसात टिकाव धरून राहणारी इमारत या दारूच्या थेंबानं मातीला मिळेल. शत्रूच्या तुफान गोलंदाजी पुढे छाती धरणारे बुरुज या दारूच्या स्पर्शानं माती मोल होऊन जातील. एवढंच कशाला, पूर्वीचे जादूगार मंतरलेलं पाणी शिपडू माणसाला कुत्र्या मांजराचं रूप देत, ही गोष्ट तुझ्यासारख्या शिकलेल्या शहाणाला आता केवळ थट्टेची वाटेल. पण या दारूची जादू जर तुला पाहिजे असेल तर कुठलाही सर्व सद्गुणी आणि 32 लक्षणी पुरुष आणून माझ्यासमोर उभा कर. त्याच्यावर एक दारूचे 4 थेंब टाक, एका क्षणात तुला त्याचा पशु झालेला दृष्टीस पडेल. सुधा, अरे तू मनात आणल्यावर तुला काय करता येणार नाही. दारू कितीही आचार शक्तीची असली तरी तिच्या पकडीतून तुला खात्री न सुटता येईल. सुधा, अरे आपल्या त्या निश्चयाची आठवण कर. कसला रे कपाळाचा तो निश्चय, कसला कपाळाचा तो निश्चय. नाही रामलाल, दारूची सवय सुटण्याची वेळ एकच असते आणि ती म्हणजे प्रथम दारू घेण्यापूर्वीची. पहिला एकच प्याला ज्यानं एकदा घेतला तो दारूचा कायमचा गुलाम झाला. निव्वळ ठट्ट्यानं जरी दारूशी खेळून पाहिलं तरी दिवाळीचा दिवा भडकून होळीचा हलकल्लोळ माजल्याशिवाय राहत नाही. या दारूची कुळ कथा एकदा नीट ऐकून घे. प्रत्येक व्यसनी माणसाच्या आयुष्यात संमोहावस्था, विज्ञानावस्था आणि प्रलयावस्था अशा 3 अवस्था हटकून होत असतात. या प्रत्येक अवस्थेची सुरुवात क्रमाक्रमानं या एकच प्याल्यानं होते. प्रत्येक नवशिक्याचा पहिला धडा हा एकच प्याला. एखादा अक्षर शत्रू हमाल असो किंवा कवींचा कवी आणि संजीवनी विद्येचा धनी एखादा शुक्राचार्य असो, दोघांचा या शास्त्रातला श्री गणेश एकच हा एकच प्याला. पहिल्या अवस्थेत दारू माणसाला सोडत नाही, दुसऱ्या अवस्थेत माणूस दारूला सोडत नाही आणि तिसऱ्या अवस्थेत दोघही एकमेकांना सोडत नाही. आज सकाळी सिंधू जवळ प्रतिज्ञा करताना मला मूर्खाला कल्पना सुद्धा आली नाही रे की आजच माझ्या आयुष्याची प्रलयावस्था सुरू होतीये. आजची सकाळची ती सिंधूची आनंदी मुद्रा, तिच्या डोळ्यातले ते आनंद अश्रू, माझ्या मिटत चाललेल्या डोळ्यातली ती आशेची शेवटची निस्तेज लकाकी. अरे हा आम्ही 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 दोघांनी बाळाच्या गालाचं चुंबन घेतल्यामुळं त्याच्या कोळ्या कोळ्या गालावर आलेली ती कोळी कोळी लाली. आमच्या चिमुकल्या जगातला तो चिमुकला आनंद. तो आनंद बुडून जाऊ दे या एकच प्याल्यात. सुधा, रामलाल. सुधा, अरे काय करतोयस रामलाल? तू माझा जीवलग स्नेही आहेस, निश्चिम हित करतायस. अरे
अरे पण तुझ्याहूनही माझा एक जीवलग स्नेही निश्चिम हित करताय त्याच्या स्वागताचा मी प्रयत्न करतोय. रावणा धन्वंतरीने सुद्धा ज्याच्या पुढे हात टेकलेत अशा रोगाच्या यातनाने तळमळणाऱ्या जीवाला अखेर मुक्ती कोण देतो? मृत्यू. उपासमारीमुळे तडफडणाऱ्या माय लेकरांच्या दुःखाचा शेवट कशामुळे होतो? मृत्यू ना. आपल्या जुलमी जोरावर जीव कोटीला अत्राही भगवान करून टाकणाऱ्या नराधमाच्या नाशासाठी सारी मनुष्य जात कुणाच्या तोंडाकडे आशेनं पाहते? मृत्यूच्या. अरे तो मृत्यू, तो मृत्यू तुला मला कधीतरी येणारच आहे. मग अशा परोपकारी काळ पुरुषाला आणण्यासाठी आपण जर चार पावलं पुढे गेलो तर त्यात आपली माणुसकी दिसून येऊन त्या बिचाऱ्याचे कष्ट तरी वाचतील. म्हणून या दुबळ्या देहात मी तक्वा निर्माण करतोय. रामला दुसऱ्याचा नाश केला म्हणजे माणसाला खून चढतो म्हणतात, पण मी ही जी आत्महत्या करतोय ना तिचाच मला खून चढत चाललाय. कोणी माणसासमोर उभं राहणं धोक्याच आहे. अरे अरे पण असा जीवाचा त्रागा करायचं कारण काय? कारण कारण हा एकच प्याला. एकच प्याला? एकच प्याला, एकच प्याला, या एकच प्यालात आहे तरी काय असेल? अरे अरे वेडा रे वेडा, या एकच प्यालात काय आहे म्हणून विचारतोस? अरे या एकच प्याल्यात काय नाही ते विचार. पृथ्वीने आपल्या उदरात रत्नाचा अभिलाष केल्यामुळं खवळलेल्या सप्त समुद्रांनी आपल्या अवाढव्य विस्तारानं पृथ्वीला पालाण घालण्याचा विचार केला. त्या जलप्रलयाच्या वेळी कूर्म पृष्ठाच्या आधारावर पृथ्वीनं आपला उद्धार करून घेतला. पुढं विश्वाला जाळण्याच्या मिशानं आधी त्यानं आपले 12 डोळे उघडले. त्या अग्निप्रलयात एका वटपत्रावर चित स्वरूप अलिप्त राहून सारी सजीव सृष्टी त्यांनी पुन्हा शृंगारली. उभयतांच्या या अपमानामुळं अग्नी आणि पाणी यांनी आपापसातलं वैर विसरून सजीव सृष्टीच्या नाशाचा विचार केला. आणि आदित्याने आपली जाळण्याची आग त्याच्या मदतीला दिली आहे. हे बघ, तरण्या ताठ्या विधवांच्या कपाळाचं कुंकू कालून या पुढच्या आगीला बघ कसा लाल तजेला आणलाय. पाहिलंस नीट? पाहिलंस? आता 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 रिकाम्या एकच प्याल्यात तुला काय दिसतंय? काही नाही. अरे नीट पा रे, नीट पा. म्हणजे श्रीकृष्णाच्या तोंडात विश्वरूप दर्शन प्रसंगी यशोदा मातेला जे चमत्कार दिसले नसतील ते तुला दिसतील. हे बरं, दिवसभर काबाड कष्ट उपसून आलेला थकवा घालवण्याच्या आशेनं दारू पिणाऱ्या या बघरे या बघ गरिबांच्या झोपड्या, निरुद्योगीपणाचा वेळ घालवण्यासाठी म्हणून दारू पिणाऱ्या या 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 बघ श्रीमंतींच्या हवेल्या, प्रतिष्ठितपणाचं लक्षण म्हणून दारू प्यायला शिकल्या ह्या बघ ह्या व्यवहार पंडितांची पाला, अखलेच्या मार्गाने न साधणारी गोष्ट एखाद्या जवळ साधून घेण्यासाठी त्याच्याबरोबर थोडी 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 पिता पिता या एकच प्यालात बुडालेल्या पडत मूर्खांचा हा बघ तांडा. उद्योग गरीब आशी श्रीमंत साक्षात पडत मूर्ख निरक्षर व्यवहारी या सर्वांना सरसकट जल समाज देणारा हाच तो एकच प्याला. हे बघ हे बघ, दारूबाजांच्या बायकांची ही बघ रे पांढरी फटफटी कपाळ, दारूबाजांच्या पोरक्या पोरांच्या आईक्या किंकाळ्या, करत्या सवरत्या मुलाच्या अकाली निधनामुळं तळमळणाऱ्या माता पितरांचं हे ऐक विवळण, चोरीस गेलेल्या 14 रत्नाच्या मोबदल्यासाठी या एकच प्याल्यात सामावून बसलेल्या सप्त समुद्रांनी भूमातेची कैक नररत्न अकाली रे पचनी पाडले. रामलाल, स्त्री जातीला नटवण्यासाठी समुद्राच्या उदरातून जितके मोती निघाले नसतील ना
त्याच्या दसपट आसवांची मोती स्त्री जातीनं या एकच प्याल्यात टाकली. श्रीकृष्ण परमात्माची हे बघ सेना, हे बघ ढगलबाजी, मारा माऱ्या, खून. बघ जगावर अंमल चालवणारा बादशाह सिकंदर दारूच्या धुंदीत पशु बनून आपल्या मित्राचा कसा खून करतोय बघ. हा मेलेल्याला सजीव करणारा संजीवनी विद्येचा धनी शुक्राचार्य या एकच प्याल्यात बुडून कसा चूर झालाय. रामलाल, रामलाल इतका वेळ कसा बुडून हा विराट स्वरूप एकच प्याला मी तुझ्या समोर उभा केला, तो या सुधाकरासाठी नाही. जा आपल्या वैभवशाली वाणीनं हा विराट स्वरूप एकच प्याला समाजापुढं उभा कर. मोहाच्या क्षणी फसलेला एखादा तरुण पहिला एकच प्याला उठाशी लावतो न लावतो तोच त्याच्या दृष्टीसमोर हा विराट स्वरूप एकच प्याला पडून त्याच्या हातातून तो पहिला पेला खाली गळून पडला आणि खळ्याकनं भंगून गेला. तर सप्त पाताळाखाली काढला गेलेला माझा जीव समाधानाचा एक निश्वास टाकी. रामलाल, यापुढे तुझं ते काम, माझं हे काम. सुधा डोळ्यानं पाप पाहवत नाही म्हणून म्हणतात, पण यापुढे मात्र मी नको प्रतिज्ञा करू नकोस, म्हणजे ती मोडल्याच तरी तुला पातक लागणार नाही. रामलाल, अरे माझं दारूचं व्यसन एक वेळ सुटेल, पण माझं व्यसन सोडवण्याचं वेळ तुझ्या डोक्यातून जाणं मोठं कठीण. अरे मी हे सारे नियम फक्त तुला दारूच्या बाबतीत सांगितले त्या समजू नकोस, प्रत्येक मोहाच्या बाबतीत हेच नियम लागू आहेत. तू एखाद्या स्त्रीकडं मायेनं पहा, मग शरद माझी बहीण आहे, तू तर तिला आपली मुलगीच मानलीस ना. चांडाळाच्या मनात सुद्धा इथं पापाची कल्पना येणार नाही ना. जा एकदा नकळत तिला नुसता स्पर्श कर, एका क्षणात तुझ्या माणुसकीचं मातेर होऊन तू जन्माचा पशु होऊन जाशील. यापुढं तुझं ते काम, माझं हे काम. बाजूला बा, रडतोस या सुधाकरांसाठी रडतोस. अरे वेड्या, असा किती सुधाकरांसाठी किती वेळ रडणार तू. रामलाल, माझा रामलाल, एकच प्याला, एकच स्पर्श, शब्दाचं शहाणपण शिकवायला म्हणून मी इथं आलो आणि शहाणपणाचे शब्द शिकून परत चाललो. सिंधू
सिंधू मला 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 थोडेसे पैसे दे ग. पैसे? मला थोडी दारू पाहिजे. पैसे कुठले आणू आता? नाही ग फार 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 नको थोडेसे. नाही नाही थोडे होते तेवढे आता बाळाच्या दुधाकरता दिले. बाळाच्या दुधाकरता दिले? नको द्यायला बाळाच्या दुधाला. का दिलेस? बाळासाठी नको द्यायला असं. नको सिंधू. सिंधू तू पतिव्रता नाही आहे. शिव 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 शिव. ते कार्ट त्या रामलालच काय बोलायचं आहे? राम त्या कार्ट्याला मारून टाकतो. काय ते कार्ट आण इकडे. कार्ट आलो. देवा माझ्या फाटक्या अंगाच्या मायेच पांगू माझ्या बाळाला कस पुरणार? देवा तूच माझ्या बाळाला वाचव. आलो कार्ट काय केलं काय केलं काय केलं काय केलं. पद्माकर पद्माकर कुठे निघालास? काय सांगू बाई काय झालं? सुधाकरानं आपलं मूल मारलं. काय सांगू? ताईच्या कपाळाला मोठी जखम झाली. अरे मी चौकीवर फिर्याद देण्यासाठी जातो. अरे दवाखान्यात जायचं सोडून चौकीवर का निघालास तू? पहा मला यावेळी अडवू नकोस. पद्माकर अरे असा अविचार करू नकोस. याला अविचार म्हण सूड म्हण माझा खोटा अभिनिवेश म्हण पण यावेळी सुधाकराला मी सरकारी शासन लेवलला केलीच राहणार नाही. मार्गातून बाजूला. अरे पद्माकर पद्माकर अरे हा फौजदार साहेब हे पहा माझी लाडकी ताई. हे पहा मेलंय ना मोठ. माझ्या या लाडक्या ताईची या दारूबाधानं अशी प्राणांतिक दुर्दशा करून टाकली. साथ पकडा या नराज मग. ताई ताई हे फौजदार साहेब तुझा जबाब घेण्यासाठी आलाय. काय काय कसं कसं घडलं ते सगळं सांग बघू. फौजदार साहेब विचारा काय ताई काय काय घडलं. दोन दिवसाची उपाशी होते. जिना उतरत असताना मला घेरी आली आणि बाळ माझ्या अंगाखाली चेंगर लागेला. इकडचा काही संबंध नाही हो. काठीला रक्त कसं लागलं? मूल कसं वेलं? काठी टेकीत टेकीत रक्त भरल्या हाती मी इथपर्यंत आले हो. तिकडचा काहीही संबंध नाही. फौजदार साहेब हे सगळं खोट आहे. ताई ताई आता का खोट सांगतेस का वाचवतेस त्याला? फौजदार साहेब हे सगळं खोट आहे खोट. भाऊसाहेब आपण काय करणार? पतिव्रतेच्या पुण्याची ढाल अशी आडवी आली तर आपण काही करू शकत नाही. माझ्याबरोबर चला आणि फिर्याद काढून घ्या. छात्या सैताना ऐक माझ्या लाडक्या ताईचा एक एक बोल. पण तुझे डोळे कुठे आलाय तुघडायला? उघडले उघडले भाऊसाहेब. माझे डोळे साफ उघडले. माझे डोळे असे उघडले तोपर्यंत आकाशच्या तारा एकदा नीटपणानं पाहून ठेवतो म्हणजे दिशाभूल होण्याची भीती नाही. काय ते विषारी औषध साता जन्माची बैरीण काय आलो थांब. सिद्धू 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 काय ग तुझी दशा झाली? मी तुला कधी गोळाभर अन्न दिलं नाही की कधी आंगभर वस्त्र दिलं नाही. उभा जन्म शिवा शापून तुला जाळून बांधली. खोट बोलून का उगीच मला वाचवत बसले? तुझ्या पुण्याईनं स्वर्गीचा संसार सजवण्याची तुझी योग्यता. पण विधात्यानं सुधाकर हे दारू नवोथंबलेलं नाव तुझ्या फुटक्या नशिबी लिहिलं. सिद्धू
आपण असा जीवाला त्रास करून घेऊ नये. आता यापुढे तरी आपण एका थेंबाला सुद्धा शिवायचं नाही. तुझी शेवटची आज्ञा पाळायची. मी भाग्यशाली नाही. हा शेवटचा एकच प्याला अजून मला घ्यायचा आहे. ह्या डोळ्यातली आशा का तरळते सिंधू? सिंधू 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 सिंधू. रामलाल भाई धाव रे धाव. सुधा अरे काय प्यायलास? दारू दारू अजून दारू? अरे जिने एवढा अनर्थ केला ती दारू? रामलाल जिने एवढा अनर्थ केला ती दारू? जिने चारी खंडात अनर्थाचं साम्राज्य पसरवलंय ती दारू? चाहण्याला वेळ लावते ती दारू? ती दारू ती दारू मी प्यावी. लाल दारूबाज अखेर दारूतच मरायचा. आणि आणि माझ्यासारख्या एखाद्याला तरी पश्चाताप झाला ना तरी त्याच्या नशिबाचा हा शेवटचा एकच प्याला काही टळत नाही. मात्र औषधाचा कडवटपणा मारण्यासाठी त्यात बरस पाणी मिसळावं लागतं. तस दारूची जलाल आग मारण्यासाठी त्यात रसकापुरासारखं भयंकर विष मिसळावं लागतं. रसकापूर इतकं भयानक विष प्यायला सुधा अरे काय तुला म्हणावं? विष पिऊ नको तर काय करू रे? ही माझी देवता मला सोडून गेल्यावर या जगात माझ राहिलं काय? सिंधू दैपण गेली. रामलाल ती गेली. काय झालं रे? माझी सिंधू माझी दयेची सिंधू माझी करुण रसाची सिंधू काळ सागराला नाही सुधाकरानं निर्माण केलेल्या दारूच्या समुद्राला मिळाली. रामलाल वामनदाव तारी परमेश्वराला पृथ्वीच माप घेण्यासाठी तीन पावलांचा आश्रय घ्यावा लागला. माझ उभ विश्व या दोन पावलात सामावलं. याच्यावर मस्तक ठेवलं असताना आता आता मला मरण आलं पाहिजे. मला रामलाल हा विराट स्वरूप एकच प्याला समाजा पुढं मांड. आणि गेलेल्याला शिकलेल्याला हाडाण्याला तुझ्या तुझ्याच जीवा बाबाच्या दुष्टाला आणि आणि साता जन्माच्या वैराला माझी माझ्या हात जोडून एकच विनंती सांग. काय काय वाटेल ते पातक करा पण दारू पिऊ नका. दारू अरे अरे केवढा हा अनर्थ. सुधा कराचं या जगात आता काय राहिलं? सर्वस्वासह हे तीन जीव ज्याच्यात बुडाले तो हा एकच प्याला एकच प्याला एकच प्याला.